नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये तुम्ही जर घटाची स्थापना करत असाल किंवा घटाची स्थापना करत नसाल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे एक काम नक्की करावे मित्रांनो नवरात्री आणि शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे मित्रांनो नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरी येते आणि नऊ दिवस आपल्या घरी राहते आणि दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन होत असते मित्रांनो नवरात्रीमध्ये अनेको उपाय केले जातात अनेको पारायण केले जातात दुर्गा सप्तशतीचे पारायण सुद्धा केले जातात परंतु मित्रांनो बरेचसे लोक आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतात पण बरेचसे लोक घटस्थापना करत नसतात तर तुम्ही जर घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे एक काम अवश्य करावे जर घटाची स्थापना झाली असेल तर घटाच्याच समोर तुम्ही हे काम करू शकतात आणि जर घटाची स्थापना झाली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हे एक काम नक्की करावे आता हे काम कोणते आहे तर मित्रांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा लावायचा आहे हा अखंड दिवा मोठा असला पाहिजे जो की नऊ दिवसापर्यंत चालेल असा दिवा तुम्हाला लावायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये धाग्याची किंवा दोऱ्याची जी वात मिळते ती वात आणावी नवरात्रीसाठी स्पेशल वात येते अखंड दिव्याची वात येते ती तुम्ही आणावी आणि त्या दिव्यात लावावी कारण वात नऊ दिवस चालेल अशी हवी आणि दिव्यातले तेल संपणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नऊ दिवसापर्यंत हा अखंड दिवा तुमच्या घरात नक्की लावा मित्रांनो दिवा मोठा असला तरी चालेल छोटा असला तरी चालेल पण एकदमच छोटा जो आपण रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना लावतो तसा दिवा लावू नये मोठा दिवा लावावा थोडं तेल टाकून लावावा आणि सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये तेल तुम्ही टाकत राहावे जेणेकरून दिवा विजणार नाही अखंड दिवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर दसरापर्यंत तुम्ही हा अखंड दिवा लावावा ज्या घरामध्ये नवरात्रीमध्ये अखंड दिवा पेटत असतो तिथे माता देवी नेहमी आपले आगमन करते लक्ष्मीचा वास तिथे होतो देवी त्या घरात प्रवेश करते आणि त्या घरात सुख समृद्धी नांदते तर मित्रांनो तुम्हीही नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा अवश्य लावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद